नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. झटपट चकल्या तयार करूया का? किती खमंग आणि मस्त चकल्या आपण बनवून घेतल्या. ते 2 वाटी मी फो भिजवून घेतले. तर आता आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे त्याच्यामध्ये. झटपट चकली आपण तयार करणार आहे. पूर्वतयारी कोणती आपण केली नाही. तर 2 वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलंय मी. 1 मोठा चमचा भरून ओवा घेतलाय. ते आता चोळून घ्यायचा. हातार चोळल्यामुळे आपल्या चकलीला जास्त खमंगपणा येतोय. आणि 1 मोठा चमचा मी जिरं घेतलेत. 1 चमचे हळद घेतले आणि 2 चमचे लाल तिखट घेतले मी. आणि चवीनुसार मीठ घालूया आपण. आता ते सर्व पिठाला आपण मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये. अशा पद्धतीनं आता आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहे. म्हणजे आपले पोहे बारीक होतील. आपल्याला जास्त वेळ मळायला लागणार नाही. अशा पद्धतीने आपण फिरवून घेतले. सर्व मसाला आपल्या पिठाला पण लागलाय मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळं. राहिलेलं पण पीठ मी फिरवून घेतले. आता 2 चमचे मी मोहून गरम करून घेतले कडक कडीत. ती घालूया. आणि तेल गरम असते, हाताला लगेच चोळायचं नाही. चमच्या साह्याने आपण हलवणार आहे. असं चमच्या मिक्स करून घ्यायचं आणि परत हाताने मिक्स करायचं व्यवस्थित. सगळीकडे आपल्या पिठाला चोळून घ्यायचं लागलं पाहिजे. आणि मी पाणी गरम करून घेतलं होतं. थोडं थोडं पाणी घालून आपण ही घट्ट गोळा म्हणून घेणार आहे. आता 2 चमचे मी सफेद तीळ घालते. तीळ घालायचं राहिलं तर आपण आता टाकलं तर सर्वात आता तीळ मिक्स करून घेऊ आपण पिठाला. त्यामध्ये चोळून घ्यायचं. असा घट्ट गोळा मळून घेतलाय मी. हो का? जेवढं लागेल तेवढं पाणी ओतून मळून घ्यायचं. असं घट्ट कणिक मळल्यासारखं. आमच्याकडे आषाढ महिन्यात चकली, कापण्या असं तळलेले पदार्थ बनवत होते. म्हणजे आषाढ तळत होते आमच्याकडे. तुमच्याकडे तळते तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आपण आता शेवग्याला तेल लावून घेऊ. मी चिटकणार नाही. असा गोळा घेऊन आपण शेवग्यात पीठ भरून घेणार आहे. तुम्हाला थोडं घेऊन तरी पण पाडू शकता. आपण कोणतं गव्हाचं पीठ वापरणार आहेत काहीच वापरणार. इसे पव्यापासून आपण चकली बनवतो तांदळाच्या पिठापासून. मी अशा पद्धतीने पाडून घेतले त्या. आणि गॅसवरील कडाई ठेवली तेल गरम करायला. तेल गरम झालं. 1-1 कुंतण्याने आपण सोडून घेऊया. कोणता पदार्थ तळताना तुम्ही लोखंडाची कडाई वापरा. लोखंडाच्या कडाईत चांगलं खमंग तळून निघतंय आणि तेल पण आपलं जळत नाही जास्त. इष्टीच्या कडेत लगेच करपत आहे त्यामुळे लोखंडाची कडे तीच तळायला. छान आपण आता तळून घेणार आहे. आता पलटी करून घेऊया. तिचं बुडबुड कमी असतो तर आपण तळून घेणार आहे. जी आपली चकली कुरकुरीत होते अगदीच दुकानातली चकली असते तशा दिसते ते. आणि चवीला पण तशाच लागते ते. झटपट चकली आपली तयार होते. आपली चकली आता तळून झाल्या, काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता सर्व चकल्या तळून घेणार आहे. टिश्यू पेपरवर मी काढून घेतल्या त्या. तळून घेतल्या सर्व. खूपच सुंदर कलर आलाय बघा. अजिबात तेलकट नाही, काय नाही. कुरकुरीत झाल्या त्या. बघा मोडून दाखवते. बघा पट्ट तशी मोडते. कुरकुरीत झाल्या त्या. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्र मैत्रिणी शेअर करा नातेवाईकांना. तुम्ही पण बनवा आषाढ महिन्यात असं चकली.
असे बोलले धन्यवाद बाय बाय.